तुला धन्यवाद द्या लागीन। काय नाव बाबू तुझं रे? छत्रपती शिवाजी महाराज की बोलो। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा माईक मध्ये सांग तुझं नाव काय। माईक बंद आहे का रे तुला? माईक बटन चालू कर, जास्त वेळ नको करू कारण टाइम कमी आहे। नाव काय? ओम। मग तर तू तो सुरुवातच करणार आहे जगाची बाबा। धन्यवाद देतो ओम। तुले घरी चालला काय? नाही ना। कितवीत आहेस? आय एम नो इंग्लिश। मराठीत सांग। तिसरीत। म्हणजे कोरोनाच्या ना डायरेक्ट तिसरीत। कोरोनानेही मोठी मेहरबानी केली लेकरीवर, पण नुकसान केलं विद्यार्थ्यांचं। समजले? या कोरोनानं भावी पिढी एक दोन वर्ग वाया गेले पोरायचे, या टाइमपास करत नाही। तिसरीत आहेस के तू? धन्यवाद देतो बाबू। तुले पुस्तक द्यायचंय मले, मले दिल्याशिवाय आनंद वाटत नाही। आई बापाची सेवा करायची ना? माईक मध्ये सांग, मोठ्याने बोल। माईक असा तोंडाजवळ ठेव। आई बाबाची सेवा करायची ना? लग्नापर्यंतच ना? पाय ओ मावशी झाकण। कितवीत आहेस? तिसरीत। काय नाव आहे तुला? ओम। अळनाव काय? ठेरे। पण आई बापाची सेवा कधीपर्यंत? लग्नापर्यंत ना? मग मरण्यापर्यंत। लोक म्हणते कीर्तनानं माणसं बदलत नाही, तमाशानं बिघडत नाही। हे पहा पाच मिनिटातला परिणाम, त्याच्या लक्षात आलेलं का नाही? या लेकराईले कळलं? इथे मोठे मोठे पंडित बसल असतील, नाही तर गाडीवर लिहिता फक्त आई तुझा आशीर्वाद आणि बापाचा काही धनुर्वाद। या लेकराला धन्यवाद द्या लागीन। मन मी शपथ घेतो की मन मम्मी शपथ घेतो मन कायले म्हणतो बे? मन मी शपथ घेतो की मम्मी शपथ घेतो की मरेपर्यंत मरण्यापर्यंत आई बापाची सेवा करेल। सेवा करेल। जीवनात दारू पिणार नाही। जीवनात दारू पिणार नाही। मित्रांनो पाजली तर अपमान करणार नाही। मित्रांनो पाजली तर अपमान करणार नाही। आला गेरात तो म्हणून ज्याईन लस घेतली नाही त्याईन घेऊन घेजा दोन्ही ढोस। समजले? नाहीतर रेशन कार्डावरला माल भेटत नाही बाई। बाईवर मनोर विषयान तर होऊ देत नाही। मला हसवता कारण मार्मिक तुम्हाला ढोस दिला रविदादांनी। आपल्या वैद्य दादा आभारी आहोत तुमचा। लाखो विद्यार्थ्यांसाठी सहकार्य तुमचं। या भाऊचं नाव काय? आवारी साऊंडवाले आहे का? हो ना, त्याचेच नातलं। धन्यवाद देतो, तुमची मेहरबानीच आहे। साऊंडवाले तुम्हाला सांगाच लागत नाही, चेहरा प्रसन्न दिसून राहिला, खुश आहे तुम्ही। आपण तर दोन वर्षात ढिले पडलो दोघही जण, पण तुले धन्यवाद देतो बाबा। गाडगे बाबाचं पुस्तक दे मित्रांना। पाजली तर पेशीन काय? तो लहान आहे ना, लहान ना बच्चा आहे ना, त्याच्या डोक्याच्या वरचा विषय आहे ना। पण घरी जाऊन वाचजो, इथं वाचू नको, बस खाली। गाडगे बाबा ना, गाडगे बाबा तुकडोजी महाराज आम्हाला कभी आदरणीय रविदादांनी समजून सांगितले, तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले। या महामानवांनी रात्रंदिवस समाजाचा विचार केला, आपण आपल्यासाठी जगून राहिलो। मला पाच मिनिटं बोलायचा, जास्त वेळ घ्यायचा नाही। या कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण पिढी निराश झाली, आत्महत्येचं डिसिजन घेऊन राहिली। पण पाया लागतो तरुण हो, निराश होऊ नका, आत्महत्या करू नका। अरे मुंबई दिल्ली कलकत्ते पुण्यासारख्या कंपन्या बंद पडल्या, पोरं वापस आले म्हणून घरात निराश झाले, आत्महत्या करून राहिले। तुमच्या पायाची शपथ घेतो, तुम्हाला भीक मागतो। अरे तरुण पोरगा 25 वर्षाचा जात असताना मायबापाच्या खांद्यावर जर पोरगा जात असेल तर त्या मायबापाले किती दुःख होत असेल रे। अरे तरण्या बाण पोरगा मायबापाच्या खांद्यावर चालला या दारूपाई। तरुण पोर दारूच्या व्यसनापाई आपलं जीवन बर्बाद करून राहिले आणि बापाच्या खांद्यावर पोरगा चालला। अरे अनेक माय बहिणी इथं बसलेत की त्या दुःखात जीवन जाडतात, पण माय माऊल्यांनो आता दुःख सहन करून घेऊ नका। वाचा पोळा सत्याने, जरा बोलणं शिका। हे कीर्तन मनोरंजनासाठी नाही, हे मनोरंजनाचं गारोळ कशासाठी आहे? तुमची पकड भेटावी, तुम्ही ऐकावं। तुम्हाला मनोरंजनाच्या माध्यमातून मी मार्मिक ढोस पासतो, मी माझ्या जवळचं मांडत नाही। मी लहानपणी सत्यपाल महाराजाचं कीर्तन ऐकलं। बसा ना तुम्ही लोक, तिघही जण लोट नका घेऊ। तुमच्या तिघहीची युती आणि आम्ही मित्रपक्ष संघ आहो, काहीच नाही होत ना। 10-15 मिनिटं अधिक चाललं तर आपण काय कीर्तनच करून राहिलो ना। अंजन गावचे आमच्या कोण आहे? बाहेर आहेत? काय नाव आहे? आपल्या अंजन गावाला कोण आहे?
अंजनगावचं कोण आहे दादा इथं गेले काय? बरं ठीक आहे, आमच्या अंजनगावचे आहे त्याला धन्यवाद देतो मी। अंजनगाव सुरजीत आहो, मी पोटतिरकीनं हा विषय मांडत राहतो। मी लग्नेबद्दल का बोलतो? कमी पैशात लग्न लावा, मी बोलतो तसा वागतो। मी लग्न केलं ना, मी ज्या दिवशी पाहायला गेलो त्याच दिवशी घेऊन आलो। दोनाचे चारात, चाराचे सहात, सहाचे आठात भालेची मैन, दोन पोरं घरी, मी कीर्तनात मजेत। पंचांग नाही, हयत नाही, हैकुंड नाही, देव नाही, कुंडी नाही, सत्यनारायण नाही, कमी पैशात लग्न, मोजके लोक गेलो। माझ्या गुरुनं माझ्या लग्नाची गाठ पाडली, काहीच कर्मकांड केलं नाही। तुमचेही पाया लागतो, लग्नातल्या उदळपट्ट्या वाचवा आणि सामाजिक कार्यकर्ता योगदान द्या, गाव आदर्श करा। मुंबई पुणे जात असताना एक वेळा नगर जिल्ह्यातलं पोपटराव पवारांचं गाव पाहुणे, एक वेळा भास्करराव पेरे पाटलाचं गाव पाहुणे। आणि आपलं नाही पुण्यतिथी तर दोन लोकांनी नाव घेतलं पाहिजे। असं कार्य करायचं असेल तर उद्या सकाळपर्यंत वर्गणी आणून दिली तरी चालते, कारण शेवटी आपल्या संघ काय येते हो, काय येते सांगा बरं? येते काही मेल्यावर? मेल्यावर देऊन देऊन तुम्हाला काय देते? मी नेहमी सांगतो बापायला मेल्या